शेतकरी मित्रांनो, विविध शेती विषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। मित्रांनो, सोयाबीनच्या किमतीत झालेली घसरण, केंद्र सरकारचं शेतकरी विरोधी धोरण, रोजगार, वीज कंपन्यांनी चालू केलेली सक्तीची वीज बिल वसुली व इतर मुद्द्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याचबरोबर अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी वाशिम दौऱ्यावर असताना केले। तसे सोयाबीन कापूस प्रश्नावर आक्रमक आंदोलन करण्याचा निर्धार या पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आला। तर चला जाणून घेऊयात काय म्हणाले रविकांत तुपकर। सोयाबीनची पेंड जी असते ती आयात करण्याची काही गरज नव्हती आणि ती आताच का आयात केली हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न आहे। सोयाबीनचे भाव 11,000 काही प्रमाणात दिले होते आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु केंद्र सरकारनं अंबानी आणि अदानीला स्वस्तात सोयाबीन विकत घेता आलं पाहिजे याच्यासाठी ही सोयाबीनची पेंड या ठिकाणी आपल्या देशामध्ये आयात केली। आणि सरकारचं हे वारंवार धोरण राहिलेलं आहे, पाम तेल आयात करायचं, त्याचं आयात शुल्क कमी करायचं, त्याच्यानंतर सोयाबीनची पेंड या ठिकाणी आयात करायची आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मारायचा, हेच केंद्र सरकारचं धोरण सातत्यानं राहिलेलं आहे। शेतकरी मेला तरी चालेल पण अंबानी अदानी जगला पाहिजे हे सरकारचं धोरण आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे। आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला आणि मी संपूर्ण विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेलो आहे, आज वाशिमपासून त्याची सुरुवात केलेली आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी आम्ही मोठं आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये उभं करतोय। जोपर्यंत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, उत्पादन खर्चाच्या आधारित दीडपट भाव त्यांना मिळणार नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लढाई थांबणार नाही। उसाच्या आणि दुधाच्या आंदोलनाच्या धर्तीवर या वर्षी सोयाबीन कापसाचं आंदोलन उभं आम्ही करणार आहोत आणि ते आंदोलन सरकार हादरवणार आंदोलन असणार। वीज कनेक्शन कापण्याची मोहीम चालू केली यासाठी स्वाभिमानी काय नाही, मुळामध्ये दीड वर्ष आता आपलं कोरोनातच गेलं, लोकांना तुम्ही लॉकडाऊन मध्ये घरात बसवलं, लोकांना तुम्ही बाहेर पडू दिलं नाही, लोकांचा रोजगार बुडाला, अनेक लोकांचे खायचे वांदे झाले, लोक रस्त्यावर आले, शेतकरी असतील, सामान्य लोक असतील, हातावर ज्यांचं पोट येते अगदी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आले आणि तुम्ही जर त्यांना अवाजवी बिलं द्यायला लागले, अव्वाच्या सव्वा बिलं द्यायला लागले आणि वरतून त्यांचे कनेक्शन पण कट करायला लागले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि होऊ देणार नाही। आज मी या ठिकाणी या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की जो लाईनमन किंवा इंजिनियर शेतकऱ्याचं किंवा सामान्य माणसाचं कनेक्शन कट करायला आला तर त्याला समजावून सांगा आणि त्यांनी समजावून सांगितल्यावर ऐकलं नाही तर त्याचे कपडे काढा, त्याच्या कानाखाली दोन ठेवून द्या, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची आणि सामान्य माणसाची बेइज्जती आम्ही होऊ देणार नाही, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे आणि या वीज कंपनीच्या विरोधात आम्ही आता आंदोलन हाती घेतलेलं आहे। दादा, जिल्हा परिषद निवडणुका आता आहेत काही पोटनिवडणुका, आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अजूनही उमेदवार म्हणजे झालेला विषय, मात्र आता आपण कोणत्या पक्षासोबत आपण त्याला समर्थन करणार किंवा पाठवणार नाही? मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाशिम जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे या काही जागांसाठी हे आम्ही आता कोर कमिटी आमच्या आता बसणार आहे आणि आमच्या प्रमुख लोकांची बैठक झाल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेणार। दादा, वाशिम जिल्ह्यामध्ये सतत 3 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे, मात्र कृषी विभागाकडून कोणताही अधिकारी किंवा कोणताही कर्मचारी आलेला नाही पंचनामे केलेला, यासाठी आपली काय भूमिका राहणार नाही? वाशिम जिल्ह्यातले जे काही अधिकारी आहेत त्यांची सातत्यानं अशी बूम राहिलेली आहे। आम्ही अनेक वेळा अतिपावसामुळे ज्या ज्यावेळी नुकसान झालं किंवा खंड पडला त्या त्यावेळी आम्ही अनेक वेळा दौऱ्यावर आल्यानंतर ते साधे पंचनाम्याला सुद्धा येत नाही आणि मी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ताबडतोब हे पंचनामे करा आणि वस्तुस्थितीला धरून पंचनामे करा, पारावर बसून पंचनामे करू नका, ग्रामपंचायत बसून पंचनामे करू नका, शेताच्या बांधावर लोकांना पाठवा, ताबडतोब हे पंचनामे करा आणि नुसतेच पंचनामे नाही तर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। नेते जातात, फोटो सेशन करतात, पेपरला बातमी येते, मीडियाला बातमी येते, नंतर पुढे काय होतं? प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। नेते एखाद्या वेळी आमच्या बांधावर नाही आले तरी चालतील, परंतु आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि जर सरकारकडे पैसे नाही असं सरकार वारंवार सांगत असेल तर आमदार खासदारांचे पगार वर्षासाठी बंद करा, मंत्री आमदार खासदारांवर होणारा जो काही खर्च आहे शासकीय तोही करटेल करा आणि त्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करा, ही आमची भूमिका आहे। ठीक आहे।